नमस्कार स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये मी तुषार सर या नवीन व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे ऑपरेशन्स ऑन नंबरमधला डिव्हिजनचा पार्ट टू यामध्ये आपण दोन डिजिटचा डिव्हिजन शिकणार आहोत आपण डिव्हिजनचा पार्ट बगना रहो, आपन टू बघणार आहोत यामध्ये आपण टू डिजिटचं डिव्हिजन बघणार आहोत ठीक आहे तर टू डिजिटच्या डिव्हिजनसाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर डिजिट दोन असेल तर पहिला ग्रुप आपल्याला दोन डिजिटचा करावा लागेल जर हा पहिला ग्रुप दोन डिजिटचा पेक्षा छोटा असेल तर आपण मॅक्झिमम तीन डिजिटचा ग्रुप करू शकतो आणि त्यानंतर मात्र आपल्याला वन डिजिटचाच ग्रुप पुढे पुढे करावा लागेल ट्वेंटी थ्री हा सेवन्टीनपेक्षा मोठा आहे म्हणून आपण दोन डिजिटचा एक ग्रुप तयार केला त्याच्यानंतर वन डिजिटचे दोन ग्रुप तयार झालेले आहे ठीक आहे आता यानंतर आपण याची मांडणी करणार आहोत ठीक आहे तर मांडणी करण्यासाठी आपल्याला पहिले आपल्याला तो चिन्ह काढून घ्यावा लागेल हा चिन्ह काढणार फर्स्ट डिजिट हा कर्व एरियाच्या बाजूला लागेल म्हणजे टू थ्री झिरो फोर म्हणजे टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड फोर हा कर्व एरियाच्या बाजूला येईल आणि सेवन्टीन हा कर एरियामध्ये येणार आहे आता भरपूर जणांना टू डिजिटचे हे पार्ट नसतात तर त्यासाठी आपल्याला टू डिजिटचा टेबल तयार करावा लागेल तर त्यासाठी सर्वात पहिले आपण पहिले वन सेवन लिहून घेत नाही आपल्याला सेवन्टीनचा टेबल पाहिजे आहे तर तुम्हाला सांगितलं आहे युनिट डिजिटचे आपल्याला दोन हिस्से करायचे आहेत दोन हिस्से हिस्सेनेत ठीक आहे तर आपण पहिले वनचा टेबल देऊन घेऊ वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन वनचा टेबल झाला मग आपण सेवनचा टेबल देऊस सेवन टू जा फोर्टीन सेवन थ्री जा ट्वेंटी वन फोर जा ट्वेंटी एट फाईव जा थर्टी फायू सिक्स जा फोर्टी टू सेवन जा फोर्टी नाईन एट जा फिफ्टी सिक्स नाईन जा सिक्स्टी थ्री आणि टेन जा सेवेंटी तर तुम्हाला हा जो लास्ट कॉर्नम आहे हा जसाच्या तसा लिहायचा आहे आपण हाऊ टू क्रिएट टेबलमध्ये हे पूर्ण डिटेल्समध्ये समजून घेतलेला आहे लास्टचा टेबल आपण जसाच्या तसा लिहून घेऊ फोर वन एट फायू टू नाईन सिक्स थ्री झिरो ठीक आहे मग उरलेल्या दोन टेबलचे ॲडिशन टू प्लस वन थ्री थ्री प्लस टू फायू फोर प्लस टू सिक्स फाईव्ह प्लस थ्री एट सिक्स प्लस फोर टेन सेवन प्लस फोर एलेवन एट प्लस फाईव्ह थर्टीन नाईन प्लस सिक्स फिफ्टीन आणि टेन प्लस सेवन सेवन्टीन हा आपला टेबल सेवन्टीनचा तयार झालेला आहे यामध्ये आपण काय करूया फायूजापर्यंत एक डॅश ओढून घेऊ नाईन ओढून घेऊ कारण की जर तुम्हाला फायवजाच्या पुढची संख्या मोजायची असेल तर तुम्हाला डायरेक्ट सिक्स जा सेवन जा एट जापासून स्टार्ट करता यायला पाहिजे ठीक आहे तर सेवन्टीनचा टेबल आहे तर सेवन्टीनच्या टेबलमध्ये आपल्याला आता ट्वेंटी थ्री हा नंबर शोधायचा आहे तर सेवन्टीनच्या टेबलमध्ये ट्वेंटी थ्री हा नंबर नाही तर आपण ट्वेंटी थ्रीपेक्षा छोटा नंबर शोधूया तर ट्वेंटी थ्रीपेक्षा छोटा नंबर हा सेवन्टीन भरतो म्हणजे सेवन्टीन वन जा सेवन्टीन ठीक आहे तर ट्वेंटी थ्रीमधून आपल्याला सेवन्टीन मायनस करायचे आहे आता थ्रीमधून आपल्याला सेवन मायनस करायचे आहे थ्रीमधून सेवन मायनस होत नाही कारण की थ्री हा छोटा डिजिट आहे म्हणून टेनमधून सेवन मायनस करा टेनमधून सेवन गेले थ्री राहणे थ्री आणि थ्री सिक्स आणि हा कॅरीचा वन घेऊन द्या कारण की आपण टेनमधून मायनस केलेला आहे टूमधून वन गेला वन राहणार आणि कॅरीचा वन गेला झिरो राहणं म्हणजे झिरो सिक्स अँसर आलेला आहे आता एक झिरो खाली ओढून घ्या हा जो झिरो आहे हा वन डिजिट त्याच्या पुढचा तो खाली ओढा आपण तर सिक्स्टी झाले आता आपल्याला सिक्स्टी शोधायची आहे किंवा सिक्स्टीपेक्षा छोटी संख्या शोधायची आहे तर सिक्स्टी सेवन्टीनच्या टेबलमध्ये येत नाही तर सिक्स्टी एट आहे आणि त्याच्यापेक्षा छोटी फिफ्टी वन फिफ्टी वन ही सिक्स्टीपेक्षा छोटी आहे म्हणून वन जा टू जा, जा। 17, थ्री जा सेवन्टीन थ्री जा फिफ्टी वन मायनस करायचे सिक्स्टीमधून फिफ्टी वन घेणे नाईन राहिले आता हा फोर आपल्याला खाली ओढावा लागेल नाइंटी फोर ठीक आहे तर आता नाईन्टी फोरपेक्षा छोटी संख्या आपल्याला शोधायची आहे नाइंटी फोरपेक्षा मोठा आहे वन हंड्रेड अँड टू आणि त्याच्यापेक्षा छोटा आहे एटी फाईव एटी फाईव्ह हा नाइंटी फोरपेक्षा छोटा आहे म्हणून फाईव जाचा आपल्याला भाग द्यायचा आहे ठीक आहे तर फाईव्ह जाचा भाग देऊया मायनस एटी फाईव्ह ठीक आहे फोरमधून फाईव्ह जात नाही म्हणून टेनमधून फाईव काढायचे टेनमधून फाईव्ह गेले फाईव्ह राहणे आणि फाईवमध्ये फोर ॲड करायचे म्हणजे नाईन कॅरीचा वन देऊन गेला नाईनमधून एट गेला वन राहणार आणि वनमधून वन गेला झिरो तर ह्याचा क्वेशन्ट आलेला आहे आपल्याकडे वन हंड्रेड अँड थर्टी फाईव्ह आणि रिमाइंडर आलेला आहे नाईन ठीक आहे अशा प्रकारे आपण डिव्हिजनचे टू डिजिटचे एक्झाम्पल्स सॉल्व करू शकतो पुढचा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला टेबल हा ऑलरेडी क्रिएटेड मिळेल टेबल तुम्हाला स्वतःच तयार करावा लागेल हा टेबल जास्तीत जास्त एक मिनिट ते दीड मिनिटात तयार होतो आणि हा डिव्हिजन करायला आपल्याला जवळपास एक मिनटं लागतो तर अशा प्रकारे अडीच मिनटामध्ये आपण हा एक्झाम्पल सॉल्व करू शकतो ठीक आहे आता आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत यामध्ये आपल्याला थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड सिक्स्टी सेवनला डिवाईड करायचा आहे ट्वेंटी थ्रीने तर सर्वात पहिले आपण चिन्ह काढून घेऊ चिन्ह फर्स्ट डिजिट हा कर्व डिजिटच्या बाजूला येईल थ्री फायू सिक्स सेवन आणि हा सेकंड डिजिट हा कर्वमध्ये येणार आहे ठीक आहे ट्वेंटी थ्रीचा टेबल तयार आहे आणि चा अगोदर मी एक लाईन ओढून दिलेली आहे आता बघा थर्टी फाईव्ह हा ट्वेंटी थ्रीपेक्षा मोठा आहे म्हणून दोन डिजिटचा एक ग्रुप तयार होईल कारण की दोन डिजिट इथे आहे तर दोन डिजिटचाच ग्रुप इथं तयार होईल आणि नंतर पुढं वन वन डिजिटचे ग्रुप तयार होतील ट्वेंटी थ्रीच्या टेबलमध्ये आपल्याला थर्टी फाईव्ह शोधायचं आहे तर थर्टी फाईव्ह आहे का ट्वेंटी थ्रीच्या टेबलमध्ये नाही आहे पण थर्टी फाईव्हपेक्षा छोटी संख्या ही ट्वेंटी थ्री आहे तर ट्वेंटी थ्री वन जा ट्वेंटी थ्री आपल्याला तीस संख्या शोधायची आहे किंवा त्याच्यापेक्षा छोटी शोधायची आहे मोठी शोधायची नाही आहे थ्री फाईव्हमधून थ्री गेले टू राहिले थ्रीमधून टू घेणं आहे वन राहणे इथं आण सिक्स हा खाली ओढून घेतलं आपण एका वेळेस एकच डिजिट आपल्याला खाली ओढायचं आहे दुसरा डिजिट ओढता येत नाही आता वन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स आता वन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्सपेक्षा आपल्याला छोटी संख्या शोधायची तर बघा इकडे वन हंड्रेड अँड फिफ्टीन आहे वन हंड्रेड अँड थर्टी एट आहे वन हंड्रेड अँड फिफ्टीन ही वन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्सपेक्षा छोटी संख्या आहे ही आहे फाईव जाचं तर आपण त्याला 5 जा देऊन देऊ मायनस करूया किती वन हंड्रेड अँड फिफ्टीन वन हंड्रेड अँड फिफ्टीन सिक्समधून फाईव्ह गेले वन राहाले टूमधून वन गेला वन राहाला वनमधून वन गेले झिरो राहाले आणि हा सेवन खाणी ओढून घे आपण हा सेवन आता खाने ओढून घेऊ तर आता वन हंड्रेड अँड सेवन्टीनपेक्षा आपल्याला छोटी संख्या शोधायची आहे ती आपल्याला वन हंड्रेड अँड फिफ्टीनच भेटणार आहे ठीक आहे तर परत फाईवचाचा भाग जाईल तर मायनस करूया आपण वन हंड्रेड अँड फिफ्टीन तर अँसर आलेला आहे टू ठीक आहे तर इकडे आपला क्वेश्चन तयार झालेला आहे वन हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह आणि रिमाइंडर तयार झालेला आहे टू ठीक आहे दोन डिजिट आहे म्हणून दोन डिजिटचा ग्रुप तयार होईल ठीक आहे जर हे दोन डिजिट ट्वेंटी थ्रीपेक्षा छोटे असते तर आपण तीन डिजिटचा ग्रुप तयार केला असता आणि त्याच्यानंतर वन 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 डिजिट वाढवत गेलो असतो समजा इथं तीन डिजिट असते इथं टू हंड्रेड अँड थर्टी थ्री असते ठीक आहे तर आपल्याला सर्वात पहिले तीन डिजिटचा ग्रुप तयार करावा लागला असता आणि हा जर छोटा असता तर आपल्याला फोर डिजिटचा ग्रुप करावा लागणार असता आणि त्याच्यानंतर मात्र वन वन डिजिट हे कॉमनच राहणार आहे आता आपण थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत तर सर्वात पहिले आपण काय करू या टेबलमध्ये 5 जा वर्त एक लाईन ओढून घेऊ कारण की 5 जा नंतरची संख्या आपल्याला शोधायला कठीण जाणार नाही तर आता आपण बघूया थ्री थाउजंड वन हंड्रेड अँड फोर्टी एट पहिले आपण चिन्ह काढून घेऊ थ्री थाऊजंड वन हंड्रेड फोर्टी एट डिवाइड बाय फिफ्टी फोर ठीक आहे आता पहिला ग्रुप आपल्याला दोन डिजिट आहे म्हणून दोन डिजिटचा तयार करावा लागेल पण थर्टी वन हा फिफ्टी फोरपेक्षा छोटा आहे म्हणून आपण तीन डिजिटचा ग्रुप केलेला आहे आणि त्याच्यानंतर वन डिजिटचा ठीक आहे म्हणजे थ्री हंड्रेड अँड फोर्टीन आपल्याला शोधायचं आहे तर थ्री हंड्रेड अँड फोर्टीन फिफ्टी फोरच्या टेबलमध्ये आहे का नाही ठीक ना आहे थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फोर हा थ्री हंड्रेड अँड फोर्टीनपेक्षा मोठा आहे म्हणून आपल्याला शोधायचा आहे त्याच्यापेक्षा छोटी म्हणून टू हंड्रेड अँड सेवन्टीन तर टू हंड्रेड अँड सेवन्टीन येतो फाईव जाचा भाग तर मायनस करूया आपण टू हंड्रेड अँड सेवन्टी फोरमधून झिरो गेले फोर राहले वनमधून सेवन जातात का नाही म्हणून टेनमधून सेवन मायनस केले थ्री आणि हा वन फोर कॅरीचा वन देऊन दिला थ्रीमधून वन टू गेले वन राहिले आणि वनमधून वन गेला झिरो आणि इथं एट येणार आहे ठीक आहे आता या फिफ्टी फोरमधून आपल्याला फोर हंड्रेड अँड फोर्टी एट शोधायचा आहे फिफ्टी फोरच्या टेबलमध्ये आपल्याला फोर हंड्रेड अँड फोर्टी एट शोधायचं आहे पण फोर हंड्रेड अँड फोर्टी एट आपल्याजवळ नाही आहे त्याच्यापेक्षा छोटी संख्या आहे फोर हंड्रेड अँड थर्टी टू तर सिक्स जा सेवन जा एट जा त्याचा एट जा लिहून घेऊ आपण मायनस करूया फोर हंड्रेड अँड थर्टी टू एटमधून टू गेले सिक्स राहले फोरमधून थ्री गेले वन राहणे फोरमधून फोर गेले झिरो राहणे म्हणजे आपल्याला क्वेश्चन भेटणार आहे फिफ्टी एट आणि रिमाइंडर भेटलेला आहे सिक्स्टीन आता आपण चौथा एक्झाम्पल बघूया तर बघा पहिला डिजिट आपण कर्वच्या बाजूला लिहिलेला आहे आणि सेकंड डिजिट आ, दा है। 89, हा कर्वमध्ये लिहिलेला आहे आता आपण ग्रुप तयार करून घेऊया एटी नाईन हा सिक्स्टी ना सिक्स्टी नाईनपेक्षा मोठा असल्यामुळे आपण तीन डिजिटचा ग्रुप तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर वन वन डिजिटचे ग्रुप तयार करणार आहोत ठीक आहे तर आपल्याला सिक्स हंड्रेड अँड नाइंटी फोर हा एटी नाईनच्या टेबलमध्ये शोधायचा आहे सिक्स हंड्रेड अँड नाईंटी फोर हा एटी नाईनच्या टेबलमध्ये नाही आहे पण त्याच्यापेक्षा छोटी संख्या आहे सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री म्हणजे सिक्स जा आणि सेवन जा तर आपण याला पहिले सेवन जाणं भाग देऊया मायनस करूया सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री मायनस झाले थ्री फोरमधून थ्री गेले वन राहणे नाईनमधून टू गेले सेवन राहणे सिक्समधून सिक्स गेले झिरो राहणे इथं आपण एट हा खाली उचलून घेऊ सेवन हंड्रेड अँड एटीन आपल्याला आता टेबलमध्ये शोधायचं आहे सेवन हंड्रेड अँड ट्वेल आहे आपल्याला हा सेवन हंड्रेड अँड एटीनपेक्षा छोटा आहे म्हणजे हा एटचा झाला सेवन हंड्रेड अँड ट्वेल मायनस करून घेऊ एटमधून टू गेले सिक्स राहिले आणि हे झिरो इथं आपण फोर खाली घेऊन घेऊ सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर ही संख्या एटी नाईनपेक्षा छोटी आहे ठीक आहे तर बघा आपल्याला सिक्स्टी फोरमध्ये आपल्याला ही संख्या खाली आणायची आहे ठीक आहे सेवन हा आपल्याला खाली आणायचा आहे पण आपण एका वेळी एकच संख्या खाली आणू शकतो म्हणून आपण पहिले काय करू झिरो ॲड करून देऊ इथं इथं झिरो दिल्यानंतर ही सेवन आपल्याला खाली आणता येते आता सेवन हा खाली आलेला आहे तुम्हाला एक गोष्ट ही नेहमीच लक्षात ठेवायची आहे की तुम्ही दोन संख्या जर एकसोबत खाली आणत असाल तर पहिले एक झिरो इकडे वाढून द्यावा लागेल ठीक आहे हा झिरो वाढवल्यानंतरच तुम्ही ही दुसरी संख्या खाली आणू शकता आता भेटता आपल्याला सिक्स हंड्रेड अँड फोर्टी सेवन आता सिक्स हंड्रेड अँड फोर्टी सेवनपेक्षा छोटी संख्या आहे सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री म्हणजे सेवन जाच तर मायनस करूया सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री ठीक आहे ट्वेंटी थ्री सेवनमधून थ्री गेले फोर राहाले फोरमधून टू गेले इथं टू येणार आहे ठीक आहे तर सेवनमधून थ्री गेले फोर राहले आणि फोरमधून टू गेले टू राहिले तर आपल्याला क्वेशन भेटलेला आहे सेवन थाउजंड एट हंड्रेड अँड सेवन आणि रिमाइंडर भेटलेला आहे ट्वेंटी फोर फायनल एक्झाम्पल बघणार आहोत यामध्ये तुम्हाला लास्टमध्ये झिरो असणाऱ्या संख्यांचा जर टेबल तयार करायचा असेल पहिल्या अंकाचा टेबल जसाच्या तसा लिहून घ्या आणि त्याच्या एंडमध्ये झिरो ओढून द्या म्हणजे टूचा टेबल आहे तर टू वन जा टू फो टू टू जा फोर थ्री जा सिक्स फोर जा एट फाईव्ह जा टेन सिक्स जा ट्वेल्व सेवन जा फोर्टीन एट जा सिक्स्टीन नाईन जा एटीन आणि टेन जा ट्वेंटी याच्या अगोदर एक झिरो जसाच्या तसा लावून द्यायचा म्हणजेच तुम्हाला ट्वेंटीचा टेबल भेटून जाईल ठीक आहे तर आपण पहिले मांडणी करून घेऊया टू सिक्स एट टू फोर झिरो ही संख्या फर्स्ट नंबरवर आहे म्हणून ही कर्वच्या हो बाजूला आणि ट्वेंटी ही सेकंड नंबरवर आहे म्हणून ती मध्ये तर ट्वेंटीच्या टेबलमध्ये आपल्याला ट्वेंटी सिक्स शोधायचा म्हणजे वनजाचा भाग जाईल कारण की ट्वेंटी ही सर्वात छोटी संख्या आहे मायनस ट्वेंटी करावा लागेल पहिला ग्रुप हा ट्वेंटी सिक्सचा कारण की ट्वेंटीपेक्षा मोठी असल्यामुळं सिक्समधून झिरो घेणे सिक्स राहणे टूमधून टू घेणे झिरो राहणार इथं एट देऊन जायचं ठीक आहे हा एट आपण खाली ओढला आता भेटणार आपल्याला सिक्स्टी एट सिक्स्टी एटपेक्षा छोटी संख्या आहे सिक्स्टी आहे तर आपण पहिले फायूजावरचं एक डॉट करत होतो ते डॉट आठवणीनं हो तुम्हाला करायचं आहे ती लाईन तुम्हाला आठवणीनं हो ओढायची आहे तर फायू जा वन जा टू जा थ्री जा तर आपल्याला थ्री जा पाहिजे आहेत तर थ्री जा घेऊया सिक्स्टी मायनस करून घेऊ एट उरडा म्हणजे टू सिक्स जानंत थ्री जानंतर फोर जा इथं फोर जा येऊन जाईन मायनस करूया एटी आला ॲन्सर टू भेटणं आपल्याला झिरो आणि इथं आपल्याला फोर ॲड करायचे आहे परत इथं ट्वेंटी वन जा ट्वेंटी येऊन जाईल तर मायनस करून घेऊया आपण याच्यातून जर ट्वेंटी मी मायनस केले तर मला ॲन्सर भेटतो फोर ठीक आहे सॉरी थोडी जागा नसण्यामुळे मी तो फोर हा इथून येऊन घेत आहे तो फोर आणि हा खालचा झिरो आपल्याला ओढावा लागेल तर हा झिरो तर भेटणार आहे आपल्याला फोर्टी ठीक आहे ट्वेंटी टू जा 40, 40, मुदुन 40 के लिए, जीरो रहने, फोर्टी फोर्टीमधून फोर्टी केले झिरो राहणे ठीक आहे इथं थोडी जागा नसल्यामुळे मी इथं हा फोर्टी लिहिलेला आहे ठीक आहे हा झिरो खाली ओढण्यावरतं फोरच्या बाजूला झिरो येऊन जाईन ट्वेंटी टू जा फोर्टी तर याचा कोशंट आपल्याला भेटणारा आहे थर्टीन थाउजंड फोर हंड्रेड अँड ट्वेल् ठीक आहे आणि रिमाइंडर आहे आपल्याजवळ झिरो धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा ज्या थोड्या मोठ्या चुका झालेल्या आहेत त्या जीवन आहेत त्या तुम्ही निग्लेक्ट करू शकता हॅव अ गुड डे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ